दादा पाटील राजळे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आदिनाथ नगर शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत फिट इंडिया मूवमेंट यांच्या अंतर्गत सूर्यनमस्कार चॅलेंज या उपक्रमात आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यनमस्कार कसा करायचा हे सांगण्यात आले आहे. पहिल्या स्थितीत दोन्ही तळहात नमस्कार स्थितीत छातीला चिटकून ठेवा, जेणेकरून तळहाताचे अंगठे छातीला लागतील. दीर्घ श्वास घेऊन आत रोखून ठेवा. दुसऱ्या स्थितीत जाण्यासाठी नमस्कार सोडून हात सरळ कोपरातून वरती घेऊन डोक्यावरून मागे न्या. नजर मागे वळवत मान मागे झुका, कंबर पोट पुढे ढकला. यानंतर तिसऱ्या स्थितीत जाण्यासाठी श्वास सोडत गुडघ्यात न वाकता हळूहळू पुढे खाली वाका. दोन्ही हाताची बोटे जुळवून दोन्ही तळव्याच्या बाहेरील बाजूस ठेवा. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. यानंतर चौथ्या स्थितीत जाण्यासाठी हात जागेवरून न हलवता श्वास घेत डावा पाय मागे घ्या. हे करताना गुडघा व पायाची बोटे जमिनीला लागतील असे पहा. आता घेतलेला श्वास रोखून धरत मान वर करायला सुरुवात करा. नजर समोर ठेवा. यानंतर पुढच्या स्थितीत जाण्यासाठी दुसरा पाय पहिल्या पायाच्या शेजारी घेऊन जावा. आता शरीराचा आकार हा घसरगुंडीसारखा होईल. यानंतर पुढच्या स्थितीत जाण्यासाठी श्वास सोडत हात कोपरामधून वाकवून गुडघे छाती कपाळ जमिनीला टेकवा. मात्र कमरेचा भाग व सीटचा भाग टेकू नका. नैसर्गिक श्वास सुरू ठेवा. या आसनात दोन्ही हात दोन्ही पाय दोन्ही गुडघे छाती कपाळ असे शरीराचे अंगे जमिनीला टेकलेली हवीत. यानंतर आता पाय गुडघे तळहात जमिनीवर टेकलेल्या स्थितीत तसेच ठेवून हात कोपरात वाकवून कंबर खाली दाबा. श्वास घेत वर या. ही भुजंगासनाची स्थिती होईल. यामध्ये मान मागच्या बाजूला सोडा. या स्थितीतून पुढच्या स्थितीत जाण्यासाठी टाच मागे जमिनीवर टेकवत हात कोपरा सरळ करत श्वास सोडत डोके व मान दोन्ही हाताच्या मधून खाली घाला. सीट वर उचलत शरीराचा आकार डोंगराप्रमाणे करा. यानंतर एक पाय पुढे घ्या व दोन्ही हाताच्या मध्ये ठेवा. यावेळेस दुसऱ्या पायाचा गुडघा आणि बोटे ही जमिनीला टेकलेली हवीत. डोके मान वर समोर उचलून समोर बघा. यानंतर दुसरा पाय हा पहिल्या पायाशेजारी ठेवून दोन्ही हात व पाय सरळ ताठ ठेवा आणि खाली झुकलेल्या स्थितीत तसेच राहा. यानंतर पुढच्या स्थितीत जाण्यासाठी हळूहळू वरती यायला सुरुवात करा आणि कमरेतून मागे वाका. पुन्हा हात सरळ करून ताठ स्थितीत या. शरीर ताठ करून घ्या. त्यानंतर नमस्कार स्थितीत येऊन सूर्यनमस्कार पूर्ण करा.